नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं डायगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपल्याला या मॅसी फर्गुशन पंच्याण्णव डबल झिरो स्मार्टचं एका एकरचा टायमिंगचा ॲव्हरेज काढायचा आहे तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न येतो की नक्की वेळ लागतो किती आता खूप साऱ्या ट्रॅक्टर चालकांचं असं म्हणणं आहे की सर्वसाधारणतः दोन तास जास्तीत जास्त लागतात लो फर्स्टवर लो सेकंडवर दीड ते पावणे दोन तासापर्यंत वेळ लागतो तर आज आपण हे क्षेत्र वैयक्तिक मिस नांगरलेलं आहे तर आता इथं मी ॲव्हरेज काढणार आहे ट्रॅक्टर जो आहे तर तो पूर्ण लो सेकंडवर चालणार आहे आणि या लो सेकंड गिअरवर हे पूर्ण एक एकर किती वेळात निघते याचं आपण ॲज ॲव्हरेज काढणार आहेत तर जे शेतकरी आपल्या ग्रेन चॅनलवर नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशनवर बेल प्रेस करा म्हणजे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्हाला आता मी इथं मीटर दाखवतोय सुरुवातीला तर हे आपल्या मॅसेजचं डिजिटल मीटर आहे आणि वे जो तास आहे तर पाचशे छत्तीस पॉईंट तीन आणि मे बी आता चार होईलच लवकर कारण पाचशे छत्तीस पॉईंट तीन हे बऱ्याच वेळचं चा चालू आहे एक चार पाच मिनटं झालेत एक सर्वसाधारणतः आपण पाचशे छत्तीस पॉईंट चार पकडूयात आणि त्यानुसार आपण आपली पुढची प्रोसेस करूयात तर क्षेत्र जर पाहिलं तर क्षेत्र सगळं तुमच्यासमोर आहे अतिशय हार्ड असं क्षेत्र आहे पूर्ण हरळीचं शेत आहे आणि इथं जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येतच असेल की ढेकळं जी आहेत तर ती कशी आहेत आणि किती कडक आहेत खूप कडक आहेत आणि विशेष अशा शेतामध्ये लो थर्डसुद्धा चालत नाही लो सेकंड फक्त हाच एक ट्रॅक्टर असा आहे मॅसी फॉर्म्युशन अठ्ठावन्न एच पीचा जो लो सेकंडवर चालतो बाकीचे जे ट्रॅक्टर आहेत मग ते बावन्न हॉर्सप्यावर असतील पन्नास हॉर्सप्यावर असतील किंवा पंचेचाळीस असेल त्यांना डायरेक्टली लो फर्स्ट करावा लागतो तर चला ॲव्हरेज काढायला सुरुवात करूया तर आपलं पहिलं तास पडले तुम्हाला पहा मागे दिसत असेल पूर्ण पांढरपणे पडलं आहे याचं कारण असं की पूर्ण हरळयुक्त राण आहे आणि जी आपली रिडिंग आहे सांगितल्याप्रमाणे पाचशे छत्तीस पॉईंट चार ही रीडिंग झाली आहे आणि पुन्हा एक पहा अशा पद्धतीनं अशी जमीन आहे लो सेकंडवरच पूर्ण चालू आहे गिअर पण अजून पडलेला आहे लो सेकंड शेवटपर्यंत लो सेकंड असणार आहे आणि किती वेळात होईल हे आपण आता व्हिडिओच्या शेवट पाहूयात तर मित्रांनो ही आपली रिडिंग आहे पाचशे सदोतीस पॉईंट चार आपण सुरू केलं होतं पाचशे छत्तीस पॉईंट चार पूर्ण एक एकर क्षेत्र पूर्ण क्षेत्र पाहून घ्या टोटली रोटावेटर मारून झालं आहे आणि तुम्हाला असं वाटायला नको की रोटावेटर थर्डमध्ये असं काही मारलं आहे की काय कारण हार्ड जमीन आहे त्यामुळं थोडेफार ढेकळं तुम्हाला दिसतील परंतु पूर्ण रोटावेटर झाला आहे फक्त एका तासामध्ये तर जनरली हा जो मेसिफर्ग्युशन पंच्याण्णव डबल झिरो आहे तर मला फार तर फार सत्तर ते पंच्याहत्तर मिनटं जास्तीत जास्त लागतात जर वळवळीचं जास्त असेल तर आता हे नॉर्मल आपल्या डेली बेसिसवर झालंय तर हा साठ मिनिटांमध्ये कसा झाला किंवा याच्यामध्ये प्लस पॉईंट काय आहेत की माझा एवढा कमी वेळ काय कारण मी खूप लोकांना असं सा सांगितलं की माझा जो रोटावेटर आहे लो लव सेकंडमध्ये जर मी मारला तर सर्वसाधारणतः ता एक तास ते जास्तीत जास्त सव्वा तास म्हणजे अगदीच नाही म्हटलं तर पंच्याहत्तर मिनिटामध्ये एक, एक एकर होतो तर तो कसा होतो तर आता ज्या वेळेस मी रोटावेटर मारतो तर हा राऊंड शेप मध्ये मारतो तासाला तास जोडून अजिबात मारत नाही तर राऊंड शेप मारण्याचे दोन तीन फायदे आहेत पहा तुम्हाला जर पटत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण अशा पद्धतीनं मारताय किंवा कसं करताय तर राऊंड मध्ये मारल्यामुळं काय होतं की तासाला तास लागून राहत नाही त्यामुळे आपला जे तास आहे या तासामध्ये गॅप पण पडत नाही आणि तास एकदम जवळ जवळ पण येत नाही म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली अंदाज येतो की आपला रोटावेटर बरोबर तासाला लागून चाललाय का त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की शेपमध्ये चालल्यामुळं आपल्याला रोटावेटर उचलायची जास्त गरज पडत नाही याच्यामुळं काय होतं की चारही कोपरे पूर्ण शेपमध्ये निघतात आणि आडवे तास जे आहेत तर ते डबल निघतात आता काय होतं की गाई लोकांचा एक पाहण्याचा दृष्टिकोन असतो की आपलं शेत चांगलं झालंय की नाही तर तुम्ही जर कधी पण आडव्या तासाला जर पाहिलं तर एकदम बारीक बुगा झालेला असतो आतमध्ये जे तास आहेत तर ही रेग्युलर जसे आपले इतर ट्रॅक्टरचे असतात तसेच असतात परंतु बाहेरचे तास एकदम चांगले दिसतात आणि याने काय होतं की जे आपला आडवे तास आपण नांगरलेली असतात तर ते रेग्युलर एक शेपमध्ये पडतात आणि सारखे पडतात याच्यामुळं कुठंही तुम्हाला खड्डा वगैरे पडलेला दिसणार नाही त्याच्यानंतर शेपमध्ये मारल्यामुळं काय होतं की फास्ट ट्रॅक्टर चालू राहतो यामुळे काय होतं की फार तर तुमचा तोटा हा आहे की तुम्हाला जिथे सहा लिटर डिझेल लागायला पाहिजे तिथं सात लिटर लागतं पण लक्षात ठेवा लो सेकंड आणि लो फस्ट दोन्हीमध्ये पण फरक आहे माझ्या मते मा हा जो मॅसिफर्ग्युशन आहे याला लो सेकंडला इतर ट्रॅक्टरपेक्षा स्पीड जास्त आहे आणि जर लो फर्स्टचा विचार जर केला तर इतर ट्रॅक्टरपेक्षा पन्नास एच पीच्या ट्रॅक्टरपेक्षाही मॅसिफर्ग्युशनला पंच्याण्णव डबल झिरो स्मार्टला लो फसला कमी स्पीड आहे परंतु जर मॅसिफर गुशन जी क्वालिटी लो सेकंडवर देतो तोच दुसरा ट्रॅक्टर लो सेकंडवरच काय लो फर्स्टवर पण देत नाही आता क्वालिटीचा जर विषय आला तर हा माझा जो ट्रॅक्टर आहे तर हा देतो या ग्रीन सिस्टमच्या रोटावेटरमुळे मला ती क्वालिटी मिळते जास्त डेप पण मिळते म्हणजे खोली पण जास्त मिळते आणि याच्यामुळं जो शेतकरी आहे तर तो जास्त समाधानकारक असतो आता रोटावेटर मी फार तर जेमतेम एक दीड महिना झाला असेल परंतु खूप साऱ्या शेतकऱ्यांनी याच रोटावेटरने रोटा मारला तर का तर त्यांना ती क्वालिटी मिळते तर, तर क्वालिटी देण्यासाठी आपल्याला तुम्ही शक्यतो तासाला तास मारत असाल तर कधीतरी राऊंड शेपमध्ये पण मारा म्हणजे गरका घेऊन मारणं तर यानेसुद्धा क्वालिटी खूप चांगली मिळते तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कळवा आणि तुमचं जर टायमिंग जास्त असेल तर तुम्ही टायमिंग अजूनही कमी करू शकता ट्रॅक्टरला लोड कमी द्या त्याला जास्त मोकळा फिरू द्या जितका रोटावेटर मोकळा फिरेल तितकाच तुम्हाला ॲव्हरेज जास्त मिळेल चांगलं मिळेल आणि क्वालिटी पण मिळेल तुम्ही जर लोडवर चालत राहिले तर शॉफ्ट तुटेल किंवा शॉफ्टचा जो, जो क्रॉस आहे तो तुटेल किंवा शॉफ्टचे नटबोल्ट तुटतील तु किंवा ट्रॅक्टर लोडवर येऊन तोही ओव्हरहीट होऊन गॅसकेटही जाऊ शकते तर ओव्हरहिटिंगकडे पण लक्ष द्या या छोट्या छोट्या गोष्टी ट्रॅक्टरला आपल्या सांभाळायला शिका आणि इथेच खरं तुम्हाला जास्त ॲव्हरेज मिळेल जास्त कमी टाईममध्ये सुद्धा तुम्ही समाधानकारक रोटावेटर मारू शकता चांगल्या डेपचा चांगल्या पद्धतीचा तर चला अजून काही तुम्हाला शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला काय अडचण आहे आणि त्यावर कशा पद्धतीनं मी तुम्हाला आणखी सोल्युशन देऊ शकतो तर चला भेटूया पुढशेवढीमध्ये तोपर्यंत धन्यवाद